मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय असलेलं गोष्ट तशी गमतीची या नाटकानं नुकतेच 250 प्रयोग पूर्ण केलेत. कौटुंबिक जनरेशन गॅप या विषयावरती विनोदी आणि प्रसंगी हळवं करून विचार करायला लावेल असा विषय. तसंच लीना भागवत, मंगेश कदम आणि शशांक केतकर यांच्या अभिनयाने खिळवून ठेवणाऱ्या या नाटकाच्या द्विशतकी सुवर्ण महोत्सवी प्रयोगाला अभिनेता गश्मीर महाजनी, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, राज ठाकरे हे मान्यवर देखील उपस्थित होते. या नाटकाच्या कलाकार टीमनी आपल्या भावना अशा शब्दात व्यक्त केल्या. अडीचशे प्रयोगांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी आम्ही शिकतोय. कदाचित प्रत्येक प्रयोग नव्याने करणं असतं, म्हणूनच तो अडीचशे झाले तरी तो प्रयोग असतो. खूप मजा येते आम्हाला काम करताना. आणि काय काय सांगायचं, मुळात अडीचशे प्रयोगात रादर मी तर म्हणून पहिल्या प्रयोगापासून एक खरंच कुटुंब झालेलं आहे. म्हणजे फक्त 3 इंडिव्हिज्युअल ॲक्टर्स न राहता ते एक कुटुंब झालेलं आहे आणि त्यामुळे ते आमचं ट्युनिंग, आम्ही जे जेल झालेलो आहोत एकमेकांमध्ये, ते कदाचित त्याचंच उत्तर असेल. पण फार छान वाटतं खरं तर. खूप स्तुती झाले, मला खूप भरून आलं आहे की इतकी मोठी मोठी मंडळी यासमोर बसली होती आणि त्यांच्यासमोर प्रयोग करायचा, म्हणजे थोडी धाकधूक होती. पण ईश्वर कृपेने आणि या दोघांच्या मदतीनं, त्यांच्या गायडन्स मी जे काही मी आज करू शकलेलो आहे, मी खरंच या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि खूप छान वाटतं आहे मला की एका अशा नाटकाचा मी भाग आहे जे नाटक आज इतकं गाजतं आहे जगभर, हाऊसफुल जे प्रयोग घेत आहे. नुसतं महाराष्ट्रात नाही तर आम्ही जेव्हा जेव्हा दौरे केले अमेरिका, लंडन, स्कॉटलंडला किंवा आखाती देशात केले, तेव्हा प्रत्येक ठिकाणी सेमच रिस्पॉन्स आला, सेम सारखाच रिस्पॉन्स आला. त्यामुळे असं आम्ही मस्करीत म्हणतो की आमचं नाटक ग्लोबल आहे, ते सगळीकडे चालतं, सगळीकडे हिट जातं आणि सगळीकडे त्याचं खूप छान स्वागत होतं. खरं तर अशा खूप आठवणी आहेत. पण एक आठवण मी अगदी निश्चित सांगेन की म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम मिळत असतं, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळत असतात, हाऊसफुलचे बोर्ड लागत असतात, असं एके ठिकाणी नाटकाचं वातावरण चालू असताना आमच्या तिघांच्याही नकळत नाटकावर आणखीन एक उपजीविका घडत असते जे आम्हाला तिघांनाही माहीत नव्हतं. पुण्याच्या बालगंधर्वाला एक गजरेवाला आहे आणि ते नेहमी येऊन बुकिंग खिडकीवर विचारायचे की गोष्ट तशी गमतीचा प्रयोग कधी आहे, कारण तेव्हा माझे सगळे गजरे विकले जातात. सो खरं तर हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला असं, खरं तर ती हृदय गोष्ट आहे पण तरीही ती कुठेतरी एक मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो. कधी तांत्रिक अडचणी आल्या कुठल्या तर प्रेक्षक काही कारणाने थांबवावा लागला प्रयोग, तर ते तिथे थांबतात, ते आम्हाला वेळ देतात आणि पुन्हा त्याच ताकदीने ते आम्हाला प्रतिक्रिया देत असतात की वा वा छान चाललंय, मस्त होत आहे. रिपीट ऑडियन्स खूप आहे. तो कसं आहे, आई वडील आले की ते मुलाला घेऊन येतात, मुलगा एकटा बघायला आला की तो पुढच्या प्रयोगाला आई वडिला घेऊन येतो. आय लव्ह यू बेटा. लाखो रसिक प्रेक्षकांचे आभार की त्यांनी हे नाटक उचलून धरलं आणि त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत असा पल्ला गाठू शकलोय. तर हा होता आजचा नाट्यरंजनचा एपिसोड गोष्ट तशी गमतीची या नाटकाच्या 250 प्रयोगाची खास झलक आणि कलाकार टीम सोबत. आपल्याला हा भाग कसा वाटला, पोस्ट करा आपले व्ह्यूज आणि ओपिनियन्स या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. मराठी नाट्यविश्वातले लेटेस्ट हॅपनिंग आणि अपडेट्स आम्ही आपल्याला देतच राहू. सो कीप वॉचिंग राजश्री मराठी. हाय, मी गश्मीर महाजनी. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.